देशामध्ये शुक्रवारी लसीकरणाचा नवा विक्रम झालाय. शुक्रवारी 1 कोटीपेक्षा जास्त जणांचं लसीकरण झालंय. शुक्रवारी राज्यात सुद्धा 9 लाखांपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी 1 कोटीपेक्षा जास्त लस देणारा भारत हा पहिला देश ठरलाय. लसीकरणाचा शुक्रवारी भारतानं वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. एकाच दिवशी तब्बल 1 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचा विक्रम भारतानं केलाय. कोविन ॲपच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी रात्री 10 वाजता भारतानं कोरोना लसीचे 1,64,000 डोस नागरिकांना दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ते सगळ्यांचं अभिनंदन केलं. तर महाराष्ट्रात सुद्धा शुक्रवारी 9 लाखांपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालंय. भारतानं 1 कोटीपेक्षा जास्त डोस वितरित करण्याचा मोठा यशस्वी टप्पा पार केलाय. शुक्रवारी उत्तर प्रदेश या ठिकाणी सुद्धा सगळ्यात जास्त लसीकरण झालंय. आई भवानीचा गजर म्हणजे जुलै महिन्याचं वेतन एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही मिळालेलं नाहीये. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं कर्मचाऱ्यांचं वेतन 3 सप्टेंबर पर्यंत द्यावं असे अंतरिम आदेश दिलेले आहेत. गेल्या महिन्याभरात राज्यात एसटीच्या 5 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आणि त्यामध्ये वेतन नियमित होत नसल्याचं प्रमुख कारण समोर आलं. औरंगाबाद शहरातील वेदांतनगर परिसरात 19 कारची तोडफोड करून 2 लॅपटॉप आणि वस्तू चोरणाऱ्या एकाला शहर पोलिसांनी अटक केली. आशिष भोरगे असे आरोपीचं नाव आहे. त्याच्याजवळून चोरी केलेले लॅपटॉप हस्तगत करण्यात आले. अवघ्या 20 वर्षांच्या आशिष भोरगे या तरुणानं व्हाईटनरची नशा करून हे कृत्य केल्याचं समोर आलं. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील ओझरमध्ये वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून जबरदस्ती चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले. अवघ्या 24 तासात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. समीर सोनावणे याच्यासह 2 साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे. पावलास गायकवाड यांच्या सांगण्यावरून सोनावणे यांनी हे कृत्य केलं. परभणीतील पाथरी पोलिसांनी 10 कारवाईत पकडलेला 22,53,000 गुटखा पेटवून नष्ट केला. डम्पिंग ग्राउंडवर या गुटख्याची होळी करण्यात आली. परभणीचे अन्न आणि औषध अधिकारी AM तम्मडवार यांनी हे आदेश दिल्यानंतर गुटखा जाळण्यात आला. पोलिसांनी हा गुटखा 10 कारवाईमध्ये जप्त केला होता. नागपूर पोलिसांनी 25 पोती सडकी सुपारी जप्त केली आहे. 750 किलो सडकी सुपारी टेम्पोतून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नागपूर जबलपूर महामार्गावर पोलिसांनी हा टेम्पो पकडला आणि ही सगळी सुपारी जप्त केली. ही सडकी सुपारी पोलिसांनी तपासणीसाठी FDA दिली आहे. दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी एका दुकानदार महिलेचं मंगळसूत्र खेचून पोबारा केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. ही सगळी घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली. स्कूटरवरून 2 साखळी चोर येत आले असल्याचं या परिसरामध्ये दिसून आलंय आणि त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर आशा यांना हेरून त्यांच्या दुकानांमध्ये जात त्यांच्या गळ्यातील 3 तोळ्याचं मंगळसूत्र खेचून पोबारा केला. कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा वाढणार आहे. कारागृहामध्ये 76 नवीन CCTV कॅमेरे बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय. महिना अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून या सिस्टीममुळे कारागृहाची सुरक्षा अधिक सक्षम होणार आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतून 34 लाख रुपयांचा निधी कारागृहाला उपलब्ध झालाय. सह्याद्रीची उंची म्हणजे